दिग्दर्शक, निर्माते, लेखक केदार शिंदे यांनी 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. म्हणजेच त्यांनी लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच बायकोसोबत पुन्हा घरातच लग्न केलंय. केदार यांनी 25 वर्षापूर्वी बेला शिंदे यांच्याशी लग्न केलेलं. तेव्हा ते लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीने झाल्याने जास्त हौस मौस करता आली नव्हती. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये त्यांनी घरीच लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त सागरसंगीत विवाह केला. बेला शिंदे असं केदार यांच्या पत्नीचं नाव. त्यांच्या या विवाहाचे खास क्षण आणि काही जवळच्या मंडळींनी ऑनलाईन हजेरी लावून केलेली मज्जा हे सगळं लेखिका वसुंधरा साबळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली होती. त्यांनी केदार आणि बेला शिंदे यांचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये केदार यांनी निळ्या रंगाचा कुर्ता घातला असून बेला यांनी नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने घालून मेकअप केलाय. तर त्यांनी या लग्नाचं वर्णन करताना म्हटलं की, काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याचे मित्रमंडळी रविवार असूनही 11 वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणून लवकर तयारी करून बसलो होतो. लग्न सोहळा अगदी सागरसंगीत सुरू झाला. जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दूरवर कुठेच नव्हते, त्यांनी या लग्नात यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं होतं. केदारकडून प्रशांत गावकर कुटुंबीय होते, तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते. सगळे विवाह विधी अत्यंत गंभीरपणे सुरू झाले आणि सिद्धार्थ जाधव स्क्रीनवर दिसला. तो त्याच्या घरातून ओरडून सांगत होता, सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे. आणि तो लग्न लागताच खरंच त्याच्या घरी नाचला सुद्धा. शर्मन जोशी सहकुटुंब सोहळा पाहत होता. तो म्हणाला, यार केदार, हम एक बार शादी करके पछताते है, तुमने दुसरी बार ये डेअरिंग कैसे किया. सोहळ्याच्या जागी लॉकडाऊनमुळे कोणी उपस्थित नसलं तरी सगळी धमाल तशीच चालू होती. पहिल्या लग्नात हिरिरीने भाग घेतलेले भरत, अंकुश आज नाईलाजाने घरात बसून सोहळ्यात सामील झाले होते. बरेच लोक उत्साहाने शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला ऑनलाईन हजर होते. वाईट याच गोष्टीचं वाटलं की त्यावेळी बेला घरातून पळून आल्यामुळे तिच्या कन्यादानाला मुकलेले तिचे कुटुंबीय यावेळीही लॉकडाऊनमुळे मुकलेच. ती जबाबदारी मात्र आदेश आणि सुचित्राने मोठ्या आनंदाने पार पाडली. लग्नपत्रिकेत स्नेहभोजन आपापल्या घरी असं लिहिल्यामुळे मात्र लग्न लागताच आम्ही सगळे आपापल्या घरी स्वयंपाकाला लागलो. अशा प्रकारे काल हा अनोखा विवाह सोहळा सुफळ संपूर्ण झाला असं त्यांनी म्हटलं. म्हणजेच या लग्नाला सगळ्यांनीच आपापल्या घरी बसून हजेरी लावली आणि आनंद घेतला. केदार आणि बेला यांना एक मुलगी आहे. केदार आणि बेला यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला त्यांच्या या 25व्या वाढदिवसानिमित्त परत केलेला विवाह कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.